नमस्कार, टॉपिकचं नाव आहे बिल्डिंग पोझिशन. तर बिल्डिंगमध्ये वापरात येणाऱ्या ज्या काही चार पोझिशन्स आहेत त्या डिटेलमध्ये आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर बिल्डिंगमध्ये मुख्यतः चार पोझिशन्स आहेत. त्यामधील पहिले आहे फ्लॅट पोझिशन, त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल पोझिशन, तिसरी आहे व्हर्टिकल पोझिशन आणि चौथी आहे ओव्हरहेड पोझिशन. तर या चार पोझिशनमधील सर्वात पहिली पोझिशन आहे ती म्हणजे फ्लॅट पोझिशन. या फ्लॅट पोझिशनमध्ये आपण जॉब खाली सरफेसवरती किंवा फ्लॅट स्थितीला ठेवतो आणि वेल्डिंग करतो. तर या फ्लॅट पोझिशनमध्ये स्लोप हा 10 अंशापेक्षा जास्त नसतो, त्याचबरोबर रोटेशन जे असतं ते देखील 10 अंशापेक्षा जास्त नसतं. अशा वेळी जो जॉब सरफेसवरती ठेवलेला असतो त्या पोझिशनला आपण फ्लॅट पोझिशन असं म्हणतो. फ्लॅट पोझिशन ही वेल्डिंगसाठी अत्यंत सोपी पोझिशन आहे आणि या फ्लॅट पोझिशननं वेल्डिंग करत असतो त्यावेळी मेटल हे गुरुत्वाकर्षणाची जी दिशा असते त्या दिशेनं जॉबकडे आकर्षित होतो, किंवा मेटल हे गुरुत्वाकर्षणाची दिशा ज्या दिशेने असते त्या दिशेने डिपॉझिट होतो. जॉब हा हाताच्या खालच्या लेवलला असल्यामुळे हाताची हालचाल आपण सहजरित्या करू शकतो. परिणामी फ्लॅट पोझिशन ही वेल्डिंगसाठी अत्यंत सोपी आणि इझी अशा प्रकारची पोझिशन आहे. त्यानंतरची दुसरी पोझिशन आहे ती म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन. या पोझिशनमध्ये जॉब उभा असतो, मात्र जी वेल्डिंगची पोझिशन असते इथं आपणास लक्षात येते ही वेल्डिंगची पोझिशन आहे, ही क्षितिज समांतर आडव्या दिशेने असते. म्हणजे जो काय खालचा सरफेस किंवा फ्लॅट आपल्या सरफेस टेबलचा जो सरफेस असतो त्याच्या हॉरिझॉन्टली ही वेल्डिंगची दिशा असते. या हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्ड स्लोप हा 10 अंशापेक्षा जास्त नसतो आणि रोटेशन हा 10 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असतो. हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आपण ज्यावेळी वेल्डिंग करतो त्यावेळी जॉब हा डोळ्याच्या समोर असतो, त्यावेळी आपण उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे अशा दोन्ही प्रकारे वेल्डिंग हे हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये करू शकतो. त्यानंतर तिसरी पोझिशन आहे ती म्हणजे व्हर्टिकल पोझिशन. या व्हर्टिकल पोझिशनमध्ये जॉब हा उभा डोळ्यासमोर ठेवला जातो आणि जे वेल्डिंगची स्थिती असते किंवा वेल्ड जे करतो आपण ते जमिनीशी 90 अंशामध्ये सरळ वरच्या दिशेने किंवा सरळ खालच्या दिशेने करतो. ज्यावेळी व्हर्टिकल पोझिशनमध्ये जॉब वेल्डिंग केला जातो त्यावेळी जॉब स्लोप हा 45 ते 90 अंशामध्ये ठेवला जातो आणि रोटेशन कोणत्याही परिस्थितीत केले जाते. वेल्डिंग हे वरून खाली किंवा खालून वर केले जाते. तर व्हर्टिकल पोझिशनमध्ये जे खालून वर केलेले जे वेल्डिंग असतं ते अत्यंत टिकाऊ आणि मजबूत अशा प्रकारचं वेल्डिंग असतं. त्यानंतरची वेल्डिंग पोझिशन आहे ती म्हणजे ओव्हरहेड पोझिशन. तर या ओव्हरहेड पोझिशनमध्ये वेल्डिंग स्लोप हा 45 अंशापेक्षा जास्त नसतो तर रोटेशन हे 90 अंशापेक्षा जास्त असतं. या पोझिशनमध्ये जॉब हा डोक्याच्या वरती असतो आणि मेटल डिपॉझिट करण्यासाठी डोळ्यांच्या वरच्या लेवलवरती वेल्ड किंवा वेल्ड मटेरियल हे डिपॉझिट करावं लागतं. या ओव्हरहेड वेल्डिंगमध्ये आपण इलेक्ट्रोडची हालचाल सहजपणे करू शकत नाही, त्याचबरोबर ज्यावेळी आपण वेल्डिंग करतो त्यावेळी वितळलेले मेटल असतं ते खाली पडत असतं, त्यामुळे आर्क लेंथ ही ओव्हरहेड पोझिशनमध्ये वेल्डिंग करताना नेहमी शॉर्ट आर्क लेंथचा वापर करावा. तर अशा प्रकारे चार वेल्डिंग पोझिशन्स आहेत, त्यामधील पहिली आहे फ्लॅट पोझिशन, त्यानंतरची आहे ती म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन, त्यानंतरची तिसरी आहे व्हर्टिकल पोझिशन आणि चौथी आहे ओव्हरहेड पोझिशन. तर इथं जे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहेत हे ग्रूव्ह प्रकारचे वेल्ड आहेत, त्यामुळं दाखवताना जी न दाखवली जातात. तर फ्लॅट पोझिशन ही 1 ने दाखवली जाते, हॉरिझॉन्टल 2 ने दाखवली जाते, व्हर्टिकल पोझिशन ही 3 ने दाखवली जाते, तर ओव्हरहेड पोझिशन ही 4 या संख्येनं दाखवली जाते. तर ग्रूव्ह वेल्डच्या बाबतीत जर फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग केलं असेल तर तो 1G ने दाखवला जातो, हॉरिझॉन्टल 2G ने दाखवला जातो, व्हर्टिकल 3G ने दाखवला जातो आणि ओव्हरहेड पोझिशन मधलं वेल्डिंग हे 4G ने दाखवलं जातं. त्यानंतर फिलेट वेल्डिंग हे F ने दाखवलं जातं. जर जॉब फिलेट वेल्डचे असतील आणि फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग केलं असेल तर ते 1F ने दाखवलं जातं, हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये वेल्डिंग केलं असेल तर ते 2F ने दाखवलं जातं, व्हर्टिकलमध्ये केलेलं असेल तर ते 3F ने दाखवलं जातं आणि ओव्हरहेड हे 4F ने दाखवलं जातं.